फक्त भिवंडी लोकसभेतील नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे जास्तीत जास्त जागा निवडून येऊन महायुतीचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे, राज्यामध्ये आलं पाहिजे. कारण आपण बघताय की मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा महाआघाडीचं सरकार होतं तेव्हा आपल्या राज्याचा विचार आपण जर बाजूला ठेवला, आपल्या ह्या भिवंडी शहराचा जर विचार केला, तर भिवंडी शहराच्या सगळ्याच विकासाला खीळ लागली होती की नाही, स्थगिती होती की नाही. महायुतीचं सरकार आलं, स्थगिती उठली, पुन्हा विकास सुरू झाला, काँक्रीटचे रस्ते सुरू झाले, पाण्याची आपण 426 कोटीची पाण्याची योजना मंजूर करून आली. लोक आम्हाला प्रश्न विचारतात 10 वर्षात काय केलं, जे प्रश्न विचारतात ते आता कुठल्या रस्त्यावर व्हिजिट करतात. तुम्ही पत्रकार मंडळी जाता तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे, या रस्त्यावर तुम्ही व्हिजिट मारायला आले तर रस्ता मंजूर कोणी केलाय हा प्रश्न विचारला पाहिजे. 10 वर्षात आम्ही जे काम केलं काँग्रेसला 60-66 वर्षात झालेलं आहे, ते काम ह्या 10 वर्षात झालेलं आहे. आणि म्हणून माझं आवाहन आहे आपल्या माध्यमातून की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी भिवंडी पूर्व पश्चिम या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यांनी विकासाला मतदान करण्याची आवश्यकता या भिवंडी शहरामध्ये आहे. भावनेच्या भरात मतदान करणं हे विकासाला खीळ घालणार आहे, म्हणून विकासाचा दृष्टिकोन नजरेमध्ये ठेवून कुठल्याही जाती धर्माचा मतदार असो त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातनं मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून करतो. एकूणच जर आपण पाहिलं